वेलकम टू बीआर मोरे ब्लॉग्स। आजच्या ब्लॉगचं कारण असं की माझी आजी सासू आहे, त्यांची तब्येत खराब झालेली आहे। सो आम्ही त्यांना भेटायला गावी जात आहोत ढाब्याला। तर पुढे मला दाखवू की नेमकं काय होत आहे, त्यांची तब्येत कशी काय। त्यांचं वय तरी 90 च्या आसपास आहे आणि त्यांची तब्येत जरा जास्तच खराब झाली असं माहिती पडलं। सो आम्ही आता पटापट आवरून ढाब्याला जातो। घरातील काम आवरून घेतले आणि आमच्या वरच्या घरात पीओपीचं काम चालू आहे, तर त्या लोकांसाठी मी आता चहा ठेवत आहे। पुढे तुम्हाला दाखवते की पीओपीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे। सो चहा बनवून रेडी झालेली आहे आणि ही चहा मी आता वरती त्या लोकांना द्यायला चालली आहे। तर हे पहा, हा आहे घराचा दुसरा मजला आणि वरच्या घरात पीओपीचं काम चालू आहे। तर आपण त्यांना चहा देऊन येऊया आणि 2 दिवस झाले हे काम चालू आहे, आजचा 3रा दिवस आहे। हे बघा, हे काम इथपर्यंत आलेलं आहे। आता देऊन झालेली आहे, स्वतः त्यांचं काम करते ना, आपण आपले काम करू। चला आता आल्याबरोबर कळलं किट्टी बाई उठलेली आहे, आमची किट्टू, आणि तिला मी आता जेवण खाऊ घालते आहे। पा, खातानाही किती मस्त्या करते, 1 मिनटंही शांत राहत नाही, काही ना काही सतत चालू असतं तिचं। आमची किट्टी खाताना खूप खूप त्रास देते, काही ना काही चालूच असतं तिचं। पहा किती सारं तोंड भरवलं आहे तिने आणि भरून असते पण आहे बदमाश। पहा, पाणी पिताना पाणी कमी पिते आणि जास्त पाणी गाळते, हे बा बदमाशपणा। किट्टीचं खाऊन झालेलं आहे, सो आता किट्टीचा प्ले टाईम आहे। किट्टी आता खूप सारा बदमाशपणा करेल, खेळेल। खेळून झाल्यावर आमच्या किट्टी बाईला असे गाणे वगैरे लावल्यावर तिला खूप सारा डान्स करायला आवडतो। सर्व कामावरून झाले होते, सो मी किट्टीला घेऊन बसले होते आणि माझ्या सासऱ्यांची वाट बघत होते, ते आम्हाला घ्यायला येणार होते। पा, नाव घेता चालेल। ते सासरे आम्हाला घ्यायला आले होते पण त्यांना अर्जंट काम आलं तहसील कार्यालयामध्ये आणि त्यांना जावं लागलं। तोपर्यंत आमची किट्टी हे मस्त एक झोप घेतलेली होती आणि तिला उठवत होते। उठते ना आता किट्टू, उठा 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 उठा, सकाळ झाली आता उठा 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 उठा, उठ गं बेटा, चल आता चल। नाही म्हणते तिचं झोप चल चाल रे बेटा चल। किटीच्या काकाने तिला पाणी पाजलं आणि आम्ही ढाब्याला जायला निघालो फायनली। आमच्या किटीला कुठं जायचं असलं म्हणजे गाडीमध्ये खूप साऱ्या मस्ता सुचतात, प्रवास मस्त एन्जॉय करत जाते किटी। आणि इथे आमची गाडी थांबली कारण आम्हाला रूम फ्रेशनर घ्यायचं होतं, समोरच सुपर शॉप आहे तिथं ते गेले आणि रूम फ्रेशनर घेऊन आले। परत आमचा प्रवास सुरू झाला।
हे पा बाहेर किती सुंदर वातावरण झालेलं होतं, कारण नुकताच पाऊस पडून गेलेला होता. आणि पावसाळा मला याच कारणाने खूप आवडतो. पावसाळा म्हटलं म्हणजे सर्वीकडे हिरवगार झाडे आणि निसर्गरम्य वातावरण असतं. समोर पावसाळा खूप 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 आवडतो. हे आलं आमचं गाव धाबे पिंपरी. हे आहे गावाचं मेन गेट. आम्ही गाडीतून उतरले आणि सोनू आमची वाट बघत उभी होते, कारण ते आमच्या आधीच गावाला गेलेले होते बाईकवर. आमच्या किटीने तिथं एका बकरीशी फ्रेंडशिप करून घेतली होती मस्त, आणि त्या दोघांचं मस्त चालू होतं खेळणं. या आहेत माझ्या आजी सासू, म्हणजेच आजल सासू. त्यांची तब्येत खराब होती म्हणून आम्ही त्यांना पाहण्यासाठी आलो होतो, आणि बोलता बोलता खूप टाईम होऊन गेला. बाहेर अंधार पडून गेला आणि आम्हाला घरी जायचं होतं. सो आम्ही सर्वांनी आजीचा निरोप घेतला, त्यांना विचारलं त्यांच्या तब्येतीचं, आणि त्यांना असंही विचारलं की आम्ही जायचं का, तर त्या हो बोलल्या. सो मग त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही घरी यायला निघालो. नंतर आम्ही खूप वेळ आजीसोबत घालवला, त्यांच्याशी बोललो, आणि रात्र झाली होती, खूप सारा टाईम झाला होता. सो आम्हाला पटकन घरी जायचं होतं, आणि आमची किटूबाई खूप चिडचिड करत होती, बिलकुल राहतच नव्हती. सो आम्ही निघायचं ठरवलं. आणि हे आमचं घर आहे गावाकडचं. माझे सासरे काहीतरी त्यांच्या आईशी सेपरेट बोलत आहे, बिचारे विचारत असतील काय हवं काय नाही. अजून जायचं आपल्याला, चला गाडी जवळ येतील पप्पा. आणि फायनली आम्ही घरी आलो आहोत आता. बच्चे वाचका बच्चा साइड इफेक्ट. दरवाज्याचं कुलूप उघड्यापर्यंत आम्ही दोघे माहिले की मस्त झोक्यावर झोका खेळत बसलो. सो आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.